तर बघा काय बातमी आहे. शिक्षक भरतीत होणार चुरस, 25 लाखावर अर्ज. राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्था व खाजगी व्यवस्थापनाच्या शाळांमधील रिक्त असलेल्या 21,678 जागांसाठी आतापर्यंत तब्बल 1,36,000 उमेदवारांनी प्राधान्यक्रम लॉक केलेले आहेत. एकूण जागांच्या 6 पट उमेदवार या शिक्षक या भरतीत आपले नशीब आजमावत आहेत. पवित्र पोर्टलच्या माध्यमातून 1 ते 12 ही शिक्षक भरती मोहीम सुरू करण्यात आली आहे. राज्यभरात 34 जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये 12,552 पदे, 18 महानगरपालिकेच्या शाळांमध्ये 2,951 पदे, 82 नगरपरिषद शाळांमध्ये 477 पदे आणि 5,728 पदे भरण्यात येणार आहेत. या एकूण पदापैकी 18,373 पदे मराठी माध्यमासाठी, 931 इंग्रजी, 1,850 उर्दू, 410 हिंदी, 12 गुजराती, 88 कन्नड, 8 तामिळ, 4 बंगाली आणि 2 तेलुगू असे वर्गीकरण आहे. माध्यमासाठी या जाहिरातीमध्ये भरण्यात येणार आहेत इतकी एवढ्या माध्यमासाठी हे शिक्षक भरती होणार आहे जसे दिलेल्या आकडे त्यानुसार. आणि गेल्या काही वर्ष प्रतीक्षित असलेल्या भरतीत उमेदवारांनी मोठ्या संख्येने अर्ज दाखल केले आहेत, म्हणजे 25 लाखाच्यावर अर्ज आले आहेत. त्यामुळे शिक्षक भरती सुद्धा सुरस होणार आहे. बघा अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती आपल्याला समजली. सर व्हिडिओ आवडली लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.